Hello friends, how are you? I hope you are fine. चला आज आपल्याला प्रकरण नंबर 5 चा पुढील भाग पाहायचा आहे. त्यात आपण पूर्वधारा नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 पाहिले होते. त्यात एक प्रमेय 5.1 पाहायचा राहिला होता. बघा प्रमेय 5.1 दोन भिन्न रेषांमध्ये एकापेक्षा जास्त सामान्य बिंदू असू शकत नाही. दोन भिन्न रेषांना छेदणारे रेषा कोई एक फक्त एका बिंदूत छेदू शकतात. हे दोन रेषा आहेत, त्यांचा एक भिन्न बिंदू, एक रेषा आणि एक रेषा दोघांचा मधील सामान्य बिंदू एकापेक्षा जास्त असू शकत नाही, म्हणजे फक्त एकच असू शकतो. बरोबर. आता पुढचा टॉपिक स्वाध्याय 5.1. स्वाध्याय 5.1 खालील दिलेल्या विधानातून कोणती विधानं सत्य किंवा असत्य आहेत ते सांगा आणि उत्तरासाठी कारण द्या. आपल्याला फक्त सत्य असत्य नाही परंतु त्याची कारणेही द्यायची आहेत. प्रश्न पहिला, एका बिंदूतून पसार होणारी मात्र एकच रेषा काढता येते. आता समजा एक बिंदू घेतला, त्याच्यामधून एक रेषा पसार केली, मग फक्त एकच काढता येईल का? नाही, त्याच्यातून मी असंख्य अनंत रेषा काढू शकते. समजलं? म्हणजे विधान असत्य आहे. एका बिंदूतून पसार होणारी मात्र एकच रेषा काढता येत नाही. उत्तर लिहायचं की विधान असत्य आहे कारण एका बिंदूतून असंख्य रेषा काढू शकतो. सर्वांनी व्हिडिओ पाहताना उत्तरं लिहिताना पाऊस करून मग लिहायची आहेत. टॉपिक ऐकून मग वहीमध्ये लिहायची आहेत. बरोबर. चला विधान दुसरं. दोन भिन्न बिंदूतून पसार होणाऱ्या असंख्य रेषा काढता येते. आता दोन भिन्न बिंदूतून आपण पूर्वधारणा पाहिली आहे, त्याच्याद्वारे उदाहरणार्थ हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे, दोघं बिंदूमधून मधून किती रेषा पसार होते? फक्त एकच. किती रेषा पसार होते? एक. म्हणजे तिला आपण म्हणतो अनन्य रेषा. बरोबर. म्हणजेच आपण दोन बिंदूतून एकच रेषा काढू शकतो. मग विधान कसं येईल? असत्य. दोन बिंदूतून पसार होणाऱ्या असंख्य रेषा मिळत नाही. फक्त कोणते रेषा मिळतात? एक आणि मात्र एकच, जिला आपण काय म्हणतो? अनन्य रेषा. बरोबर. विधान तिसरं. एका शांत रेषेला तिच्या दोन्ही बाजूंना अनिश्चित लांबीपर्यंत लांबविता येते का? बरोबर. आपण पूर्वधारणा पाहिली आहे, पुढच्या आता ही रेषा आहे तर ही रेषेला या बाजूला, या रेषेला या बाजूला वाढवायची तर मी मला वाढवता येईल? हो, अनिश्चितप्रमाणे पुढे लांबवता येईल. मग विधानमध्ये लिहायचं, विधान सत्य आहे, शांत रेषेला दोन्ही बाजूला अनिश्चित लांबीपर्यंत लांबविता येते. समजलं. आता पुढचं चौथं, जर दोन वर्तुळे समान असतील तर त्यांच्या त्रिज्या समान असतील. बरोबर. याचीही आपण पूर्वधारणा पाहिली आहे, पूर्वधारणा नंबर 3. दोन वर्तुळ आहेत, समान वर्तुळ केव्हा असतात? जेव्हा त्यांची केंद्र वेगवेगळी परंतु त्रिज्या कशी असते? समान. बघा विधानमध्ये सांगितलंय दोन वर्तुळे समान, वर्तुळे समान आहेत, समान केव्हा बनतात? जेव्हा त्यांची त्रिज्या पण कशी असते? समान असते. वर्तुळ समान असतं की या वर्तुळाला या वर्तुळावर ठेवले तर बरोबर बंद बेसता, म्हणजेच परफेक्ट आकृती एकमेकांवर ठेवली तर जुडते. मग केव्हा जुडणार? जेव्हा त्यांची त्रिज्या कशी असेल? समान. मग विधान कसं आहे? सत्य. विधान सत्य आहे, जर दोन वर्तुळे समान असतील तर त्यांच्या त्रिज्या पण कशा असतील? समान. बरोबर. पाचवं विधान, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी बरोबर पी क्यू, पी क्यू बरोबर एक्स वाय, तर ए बी बरोबर एक्स वाय होईल. विधान सत्य आहे किंवा असत्य ते आपल्याला बघायचं आहे. आकृतीत पाहू शकतात तुम्ही. बघा
ए बी दिलेला आहे, नंतर एक्स वाय दिला आहे, बरोबर, आणि नंतर पी क्यू. आता तुम्हाला सांगितलं आहे की तीन रेषाखंड काढल्या, उदाहरण दाखवल्याप्रमाणे की ए बी बरोबर पी क्यू, पी क्यू बरोबर एक्स वाय, तर ए बी बरोबर एक्स वाय. आता हे विधान सत्य आहे, कारण आपण स्वयंसिद्ध एकमध्ये पाहिलं की जर दोन वस्तू एकमेकांना समान असेल तर पहिली वस्तू तिसऱ्या वस्तूला पण कशी असेल, समान. आता बघा, इथं ए बीचं माप पाच आहे, ए बी आणि पी क्यू कसं आहे, समान. मग ए बीचं माप पाच आहे तर पी क्यूचं माप पण किती असेल, पाच, बरोबर. पहिलं सिद्ध झालं की ए बी बरोबर पी क्यू समान आहेत, जे तुम्हाला दिलेलं आहे. नंतर सांगितलं की पी क्यू एक्स वाय पण समान आहे, म्हणजे जर पी क्यूचं पाच असेल तर एक वाय एक्स वायचं पण पाचच असणार आहे. मग आपोआप ए बी बरोबर एक्स वाय म्हणजे हा जर पाच असेल तर हा पण पाच आहेच, जे दोन समान झाले, जे आपल्याला सिद्ध करायचं होतं, बरोबर. परत एकदा, ए बी आणि पी क्यू समान आहे म्हणजे ए बीचं माप पाच आहे समजा, तर पी क्यूचं माप पण पाच असेल, बरोबर. परत तुम्हाला सांगितलं की पी क्यू आणि एक्स वाय समान आहे, म्हणजे पी क्यूचं जर पाच असेल तर एक्स वायचं पण पाच. आता याचं आणि याचं पाच आलं आणि याचं आणि याचं पाच आहे, म्हणजेच याचं जर पाच असेल तर याचं पण पाच आहेच, म्हणजे हे आपोआप समान झालं. आपण स्वयंसिद्ध पूर्वधारणा एक पण पाहिली होती, की युक्लिडची प्रथम पूर्वधारणा होती की वस्तूला समान असलेल्या पहिल्या वस्तूला समान असलेली वस्तू दुसऱ्या वस्तूला पण एकमेकांना कशी असते, समान असते, बरोबर. म्हणजे हे विधान सत्य आहे, बरोबर. सर्वांना समजलं, सर्वांनी पाऊस करून पूर्ण हा स्वाध्याय सोडवायचा आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे, बघा. खालील दिलेल्या पदांची व्याख्या लिहा, बरोबर, आणि व्याख्यायित करण्यासाठी दुसऱ्या अन्य पदांची आवश्यकता आहे का, ते कोणते, तुम्ही कशा प्रकारे व्याख्यायित करू शकाल. आता प्रथम तुम्हाला समांतर रेषांसाठी कशाची आवश्यकता आहे, रेषांची, बरोबर. तर आपलं तुम्हाला फक्त आता सध्या याच्या व्याख्या लिहायची आहे, मी बोलून जाते व्यवस्थित ऐकायचे आहे. समांतर रेषा म्हणजे आपल्याला माहितीच आहे, दोन रेषा एकमेकांना कधीच छेदत ही प्रथम रेषा आणि ही दुसरी रेषा, या दोन रेषा एकमेकांना कधीच छेदत नाही, बरोबर. अनंतपर्यंत लांबवल्या तरी छेदत नाही. ज्या रेषा छेदत नसतील किंवा एकमेकांना कधीच छेदत नसेल अशा रेषेला समांतर रेषा असे म्हणतात. एकाच प्रतलातील, प्रतल शब्द खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक घटना ही प्रतलात घडते, बरोबर. भूमितीची म्हणजे एकाच प्रतल असलेल्या दोन रेषा एकमेकांना कधीच छेदत नाही अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे लंबरेषा. लंबरेषामध्ये काय येणार आता, लंबरेषा, लंब म्हणजेच काटकोनात छेदणारी ही एक रेषा, तिला असणारी छेदणारी दुसरी रेषा कशात छेदते, काटकोनात. म्हणजे यायचं की एकाच प्रतलात असणाऱ्या दोन रेषा एकमेकांना काटकोनात छेदतात, बरोबर, म्हणजेच 90° कोन बनवितात, त्या रेषांना लंब रेषा असे म्हणतात. तिसरी रेषा व्याख्या रेषाखंड. ज्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू असतात, अंत्यबिंदू म्हणजे ज्या पुढे वाढवल्यावर वाढत नाही, रेषाचा एक भाग असतो, रेषाखंड म्हणजे रेषाचा एक भाग, बरोबर, त्याला अंत्यबिंदू म्हणजे त्या पुढे वाढत नाही, त्या रेषाला आपण रेषाखंड असे म्हणतो. वर्तुळाची त्रिज्या. आता वर्तुळाची त्रिज्याची व्याख्या आपण प्रायमरीपासून शिकत आलो आहे. परत एकदा, हा एक रेषाखंड आहे, हा रेषाखंडाचा एक अंत्यबिंदू वर्तुळाचा केंद्र असेल,
आणि दुसरा अंत्यबिंदू वर्तुळावरील बिंदू असेल तर या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. बरोबर समजलं सर्वांना? चौरस, चौरस, चौरसाला आपल्याला माहितीच आहे चारही बाजू कशा असतात समान, त्या बाजू एकमेकांना कशा असतात काटकोनात चुरलेल्या असतात. बरोबर म्हणजे या चौकोनाचे चारही कोण काटकोन असतात व चारही बाजू समान असतात. म्हणजे याचं माप पाच असेल तर याचंही पाच, तर त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात. परीक्षेत एका मार्कासाठी व्याख्या विचारली जाते, युनिट टेस्टमध्ये पण विचारली गेली होती. बरोबर सर्वांनी व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं आहे, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि लिहायचं, ऐकायचं लिहायचं. बरोबर आता पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील दोन पूर्वधारणाविषयी विचार करा. आता दोन पूर्वधारणा दिल्या आहेत त्याच्यावर आपल्याला विचार करायचे. बरोबर म्हणजे आपले विचार मांडायचे आहेत. प्रश्न काय दिला आहे बघा, जर दोन भिन्न बिंदू ए आणि बी दिले असतील तर त्यामध्ये असेल असा एक बिंदू सी मिळेल. म्हणजे एक रेषावर दोन भिन्न बिंदू दिले त्याच्यात तिसरा बिंदू सी मिळतो आहे. नंतर दुसरी पूर्वधारणा आहे की एक रेषेवर नसतील असे कमीत कमी तीन बिंदू मिळतील. एका रेषेवर नसतील असे म्हणजे दोन असतील तर तिसरा नसेल. बरोबर या पूर्वधारणामध्ये एखादे अव्याख्यायित पद आहे का, या पूर्वधारणावर सुसंगत आहे का, या पूर्वधारणा सुसंगत आहेत का, एकमेकांना सुसंगत आहेत किंवा नाही ते सांगितलं आहे. या पूर्वधारणा युक्लिडच्या पूर्वधारणातून मिळतात का स्पष्ट करा. युक्लिडच्या आपण पाच पाहून गेलो त्या युक्लिडच्या पूर्वधारणा. बरोबर चला पहिला प्रश्न की या पूर्वधारणा एखादे अव्याख्यायित पद आहेत का. आता बघा पहिली पूर्वधारणामध्ये दोन बिंदू आलेत ए आणि बी, तिसरा बिंदू आले आणि तिसऱ्या याच्यात रेषेवर नसतील. रेषे आणि बिंदू हे कसे आहेत अव्याख्यायित पद आहेत. कसे आहेत अव्याख्यायित पद. पहिला प्रश्न की बिंदू आणि रेषा हे अव्याख्यायित पद आहे. बरोबर पहिला प्रश्न मिळाला. दुसरा या पूर्वधारणा सुसंगत आहेत का, आहेत एकमेकांवर. पहिले याच्यात सांगितलं की ए बी रेषा बिंदू मधून एक रेषा पसार होते आणि त्यांच्यामध्ये तिसरा बिंदू आलेला आहे. आणि दुसऱ्याच्या सांगितले एका रेषेवर असतील असे कमीत कमी तीन. जर हे दोन बिंदू एका रेषेवर असतात तिसरा नसेल म्हणजे एकमेकांना ते कसे आहेत सुसंगत. बरोबर आता तिसरं पूर्वधारणा युक्लिडच्या पूर्वधारणातून मिळतात का. आता तिसरा प्रश्न युक्लिडच्या पूर्वधारणेनुसार एकमेकांना जुळतात का तो प्रश्न मांडलेला आहे. बघा आता यावरून आपण असं सांगू शकतो की ए बी ए आणि बी दिले असतील तर तिसरा बिंदू असा घेऊ शकतो. बघा एक रेषेवर नसतील असे कमीत कमी, पहिले दोन बिंदू दिले आहेत ए आणि बी. बरोबर आपण तिसरा बिंदू घेतला सी घेतला. बरोबर तर ए आणि बीमधून पसार होणारी रेषा नसेल. आता ए आणि बीमधून नसेल बरोबर तरी पूर्वधारणा युक्लिडच्या पूर्वधारणाला अनुसरत नाही. जर या दोघांमधून एक रेषा पसार होत नाही तर युक्लिडची पूर्वधारणाला ती अनुसरत नाही. कारण की युक्लिडची पूर्वधारणा काय आहे की एका बिंदूतून निघालेल्या दुसऱ्या बिंदूपर्यंत रेषा एक सरळ रेषा मिळते अथवा दोन भिन्न बिंदूंमधून एक रेषा पसार होते. आता या दोघा बिंदूंमधून एक रेषा पसार होत नाही आहे. आता तिसरं पूर्वधारणा होतं तिसरं होतं की पूर्वधारणा युक्लिडच्या पूर्वधारणातून मिळतात का. आता उत्तर लिहिताना समजा आपण ए आणि बी बिंदूमधून एक रेषा पसार होते आणि तिसरा बिंदू असा घेऊ की जो रेषा ए बीवर नसेल. ए बीवर नसेल म्हणजे काय बाहेर असेल. मग बघा एका रेषेवर नसतील असे कमीत कमी तीन बिंदू. आता हे दोनच आहेत तिसरा नाही आहे ना, म्हणजे हे झालं पूर्वधारणा अनुसरते. आता परंतु आपली पूर्वधारणा काय आहे युक्लिडची की दोन बिंदूमधून एक रेषा पसार होते. बरोबर आणि पूर्वधारणा पाच पॉईंट स्वयंसिद्धवरून अनुसरते का, कारण की दोन बिंदूंमधून एक रेषा पसार होते तिसरा बिंदू त्याच्यावर नाही. बरोबर म्हणून या युक्लिडच्या पूर्वधारणाला अनुसरते. बरोबर इथेही प्रश्न क्रमांक तिसरा संपतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा. चला प्रश्न क्रमांक चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेत दोन मार्कासाठी विचारला जातो. या प्रकरणात दोन मार्कासाठी हा प्रश्न विचारू शकतात.
जर ए सी बरोबर ए बी होईल सॉरी ए सी बरोबर बी सी होईल असे बिंदू ए आणि बी मध्ये असेल तर सिद्ध करा की म्हणजे ए सी बरोबर बी सी होईल असा बिंदू सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे तर सिद्ध करा की ए सी बरोबर एक दुत्यांश ए बी आहे आकृती काढून स्पष्ट करा बघा आधी काय करायचं आहे एक रेषाखंड काढायचा आहे जे दिलेलं ते लिहिलंय मी ए बी बरोबर ए सी बरोबर ए बी सी सिद्ध करायचं आहे ए सी बरोबर एक दुत्यांश बरोबर एक रेषाखंड काढला ए बी नाव दिलं आणि सी बिंदू असा ठेवायचा की ज्यामुळे ए सी आणि बी सी समान होईल म्हणजेच तू कुठं आहे मध्यभागी ए सी आणि बी सी समान होईल म्हणजे ए सीचं माप जेवढं असेल तेवढंच बी सीचं म्हणजे सी कोणत्या भागी आहे मध्यभागी बरोबर मग आपल्याला दिलेलं काय आधी काय दिलं आहे ए सी बरोबर बी सी आता आपण दोघं बाजूला ए सी प्लस करू आपल्याला माहिती आहे गणितात कोणतीही प्रक्रिया करतो जी उजवीकडे करतो ती डावीकडे करावी लागते म्हणून मी ए सी हा दोघं बाजूला प्लस केला बरोबर ए सी दोन्ही बाजूकडे कडे मिळवता म्हणजे प्लस करता चला ए सी प्लस ए सी किती झाला टू ए सी आणि बी सी अधिक ए सी हा ए सी अधिक बी सी काय होतो ए बी रेषाखंड कोणापासून बनलेला आहे ए सी प्लस बी सी पासून बनला आहे बरोबर म्हणून बी सी अधिक ए सी बरोबर काय झाला ए बी झाला बरोबर आता इथं दोन गुणिला तिकडे गेला तर भागीला ए सी बरोबर एक दुत्यांश ए बी झालं सिद्ध आकृतीवरून स्पष्ट झालं परत एकदा एक रेष ए बी रेषाखंड रचला त्याच्यामधून सी बिंदू असा ठेवायचा की त्याचे दोन समान भाग होतील कारण की आपल्याला दिलं आहे की ए सी बरोबर बी सी असा बिंदू सी घ्या घेतला तर ए सी आणि बी सी समान आहे आता दोघं बाजूला ए सी प्लस केला दोन्ही बाजूस ए सी मिळवता ए सी प्लस ए सी टू ए सी बरोबर ए बी ए बी कसा झाला ए सी रेषाखंड अधिक बी सी रेषाखंड पासून काय तयार झाला रेषाखंड ए बी म्हणजे त्याच्या जागी आपण लिहू शकतो बी सी कारण मध्ये लिहायचं ए बी बरोबर ए सी अधिक बी सी बरोबर आणि त्यावरून आपल्याला मिळालं दोन ए सी बरोबर ए बी दोन गुणे तिकडे गेला तर भागीला म्हणजे ए सी बरोबर एक दुत्यांश ए बी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत बरोबर आता उरलेले दोन प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी ओके थँक्यू आता तिसरं पूर्वधारणा होतं तिसरं होतं की पूर्वधारणा युक्लिडच्या पूर्वधारणातून मिळतात का आता उत्तर लिहिताना समजा आपण ए आणि बी बिंदूमधून एक रेषा पसार होते आणि तिसरा बिंदू असा घेऊ की जो रेषा ए बीवर नसेल ए बीवर नसेल म्हणजे काय बाहेर असेल मग बघा एका रेषेवर नसतील असे कमीत कमी तीन बिंदू आता हे दोनच तिसरा नाही आहे ना म्हणजे हे झालं पूर्वधारणा अनुसरते आता परंतु आपली पूर्वधारणा काय आहे युक्लिडची की दोन बिंदूमधून एक रेषा पसार होते बरोबर आणि पूर्वधारणा पाच पॉईंट स्वयंसिद्धवरून अनुसरते का कारण की दोन बिंदूंमधून एक रेषा पसार होते तिसरा बिंदू त्याच्यावर नाही बरोबर म्हणून या युक्लिडच्या पूर्वधारणाला अनुसरते बरोबर इथेही प्रश्न क्रमांक तिसरा संपतो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा चला प्रश्न क्रमांक चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेत दोन मार्कासाठी विचारला जातो या प्रकरणात दोन मार्कासाठी हा प्रश्न विचारू शकतात जर ए सी बरोबर ए बी होईल सॉरी ए सी बरोबर बी सी होईल असे बिंदू ए आणि बी मध्ये असेल तर सिद्ध करा की म्हणजे ए सी बरोबर बी सी होईल असा बिंदू सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे तर सिद्ध करा की ए सी बरोबर एक दुत्यांश ए बी आहे आकृती काढून स्पष्ट करा बघा आधी काय काढायचं आहे एक रेषाखंड काढायचं आहे जे दिलेलं ते लिहिलं आहे मी ए बी बरोबर ए सी बरोबर ए बी सी सिद्ध करायचं आहे ए सी बरोबर एक दुत्यांश बरोबर एक रेषाखंड काढला ए बी नाव दिलं आणि सी बिंदू असा ठेवायचा की ज्यामुळे ए सी आणि बी सी समान होईल म्हणजेच तू कुठं आहे मध्यभागी ए सी आणि बी सी समान होईल म्हणजे ए सीचं माप जेवढं असेल तेवढंच बी सीचं म्हणजे सी कोणत्या भागी आहे मध्यभागी बरोबर मग आपल्याला दिलेलं काय आधी काय दिलं आहे ए सी बरोबर बी सी आता आपण दोघं बाजूला
एसी प्लस करू. आपल्याला माहिती आहे गणितात कोणतीही प्रक्रिया करतो जी उजवीकडे करतो ती डावीकडे करावी लागते, म्हणून मी एसी हा दोघं बाजूला प्लस केला. बरोबर, एसी दोन्ही बाजूकडे कडे मिळवता म्हणजे प्लस करता. चला, एसी प्लस एसी किती झाला, टू एसी, आणि बी सी अधिक एसी, हा एसी अधिक बी सी काय होतो, ए बी रेषाखंड कोणापासून बनलेला आहे, ए सी प्लस बी सी पासून बनला आहे. बरोबर, म्हणून बी सी अधिक ए सी बरोबर काय झाला, ए बी झाला. बरोबर, आता इथं दोन गुणिला तिकडे गेला तर भागीला ए सी बरोबर एक द्वितीयांश ए बी झालं सिद्ध, आकृतीवरून स्पष्ट झालं. परत एकदा एक रेष ए बी एच रेषाखंड रचला, त्याच्यामधून सी बिंदू असा ठेवायचा की त्याचे दोन समान भाग होतील, कारण की आपल्याला दिलं आहे की ए सी बरोबर बी सी असा बिंदू सी घ्या. घेतला तर ए सी आणि बी सी समान आहे. आता दोघं बाजूला ए सी प्लस केला, दोन्ही बाजूस ए सी मिळवता, ए सी प्लस ए सी टू ए सी बरोबर ए बी. ए बी कसा झाला, ए सी रेषाखंड अधिक बी सी रेषाखंड पासून काय तयार झाला, रेषाखंड ए बी, म्हणजे त्याच्या जागी आपण लिहू शकतो बी सी, कारण मध्ये लिहायचं ए बी बरोबर ए सी अधिक बी सी. बरोबर, आणि त्यावरून आपल्याला मिळालं दोन ए सी बरोबर ए बी, दोन गुणे तिकडे गेला तर भागीला, म्हणजे ए सी बरोबर एक द्वितीयांश ए बी. परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. बरोबर, आता उरलेले दोन प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी. ओके, थँक्यू.